नमस्कार मंडळी, शिल्पास क्रिएटिव्हिटी स्पेसवर मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे एक मस्त मिठाईची रेसिपी, मिल्क बर्फी. अगदी 10 ते 15 मिनिटात ही मिठाई तयार होते आणि साहित्यसुद्धा मोजकेच लागते. चला तर मग लगेचच बघूया ही मिल्क बर्फी कशी करायची. नवनवीन रेसिपीजसाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. इथे मी 2 वाट्या स्कीम मिल्क पावडर घेतलेली आहे, 1/2 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1/2 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाट्या मिल्क पावडर घेतलेली आहे आणि 1/2 वाटी तूप घालून हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. 2 प्रकारचे मिल्क पावडर येतात, डेअरी व्हाइटनर आणि स्कीम मिल्क पावडर. तर डेअरी व्हाइटनरमुळे ह्या मिठाईला छानसं टेक्स्चर येत नाही म्हणून इथे मी स्कीम मिल्क पावडरचा वापर करते आहे. आता एका नॉनस्टिक कढईमध्ये 1/2 वाटी साखर आणि 1/2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पाण्याला छान उकळी आपल्याला आणून घ्यायची आहे. पाक तयार होतो आहे तोपर्यंत ज्या ट्रेमध्ये मिठाई सेट करायची आहे त्या ट्रेला मी थोडंसं तूप लावून त्यावर पार्चमेंट पेपर चिकटवून घेते आहे आणि पुन्हा थोडासा तुपाचा हात लावून घेते आहे. सजावटीसाठी इथे मी बदामाचे काप, पिस्त्याचे काप आणि ड्राय रोज पेटल्सचा वापर करते आहे. थोडेसे ड्रायफ्रूट्स इथे मी ह्या ट्रेमध्ये पसरवून घेते आहे. ह्यावर आपल्याला मिठाई सेट करून घ्यायची आहे. डेकोरेशनसाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता. आता पाकाला छान उकळी आलेली आहे. आपल्याला साधारण गुलाबजामपेक्षा थोडासा घट्ट असा पाक बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता एक तारेचा नाही परंतु थोडासा चिकट असा झालेला पाक आपल्याला तयार करायचा आहे. एक तार येत नाही आहे. आता या ठिकाणी मी गॅस बंद करून घेते आहे आणि हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते मी थोडं थोडं करून या पाकामध्ये घालून एकत्र करून घेणार आहे. या ठिकाणी गॅस बंद करून घ्यायचा आहे म्हणजे पाक जास्ती आणखीन घट्ट होत राहणार नाही. हे मिश्रण लगेचच एकजीव होतं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे आपण आधीच छान एकत्र करून घेतलं असल्यामुळे ते मिश्रण लगेचच एकजीव होतं. आता पुन्हा गॅस लावून हे मिश्रण आपल्याला बडी पडेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम या ठिकाणी मी मीडियम ठेवलेली आहे. तूप सुटायला लागेपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवत ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता आता तूप शिजायला लागलेलं आहे. आणि याची आणखीन एक खूण अशी की थोडंसं घट्टसर व्हायला लागलं हे मिश्रण की थोडंसं मिश्रण आपण हातावरती काढून घ्यायचं. थोडं गरम असतं परंतु अगदी थोडासा पार्ट काढून त्याचं छान गोळी होत असेल तर या ठिकाणी हे मिश्रण आता रेडी झालेलं आहे. तर मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपण तयार केलेल्या ट्रेवरती हे मिश्रण आता मी पसरवून घेणार आहे. स्पॅटुलाच्या सहाय्याने किंवा हे मिश्रण गरम असल्यामुळे वाटीच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही हे डिशमध्ये पसरवून घेऊ शकता. तसेच लाटण्याला सुद्धा थोडंसं तूप लावून घेतल्यानंतर त्या लाटण्याच्या सहाय्याने सुद्धा पातळ किंवा तुम्हाला हवं त्याप्रमाणे जाड किंवा पातळ असे वडी त्यासाठी तुम्ही हे मिश्रण पसरवून घेऊ शकता. आता साधारण 1 तासभर मी हे मिश्रण असंच ठेवून देणार आहे आणि ड्राय झालेलं आहे आता 1 तासाभरानंतर हे मिश्रण. तर मी हे मिश्रण उलटवून घेते आहे. एका मोठ्या ट्रेमध्ये हे मिश्रण मी उलटवून घेते आहे म्हणजे ड्रायफ्रूटची साईड आपल्याला वरती येईल. अशा प्रकारे ही मिठाई सेट व्हायला आणखीन 1 तासभर लागेल. तर आता ही मिठाई एकदम तयार आहे वड्या पाडण्यासाठी. मिल्क पावडरची असल्यामुळे थोडीशी मऊ आणि थोडीशी वरतून क्रिस्पी अशी ही मिठाई तयार होते. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही या मिठाईला कट करू शकता. या मिठाईसाठी दूध, कंडेन्स मिल्क, ड्रायफ्रूटची पावडर अशा कुठल्याही वस्तूचा आपण वापर केलेला नाही आहे.
फक्त 3 वस्तूमध्येच ही मिठाई झटपट तयार होते. सणावाराच्या दिवशी भरपूर काय कामं असतात, त्यावेळेला पटकन मिठाई तयार करायची असेल तर अशा प्रकारची मिठाई नक्कीच तुम्ही करू शकाल. तर आजची ही रेसिपी आता तयार झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटने जरूर सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि मित्रपरिवारांमध्ये जरूर शेअर करा. पुन्हा भेटूया अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.